आज आपण शिकूया चित्रलेखाबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की आकडेवारी म्हणजे डेटा संख्यांचा तो संग्रह आहे जो काही माहिती देण्यासाठी एकत्र एक केला जातो अशी क्रिया ज्याच्यामुळे आपण कोणत्या विषयाशी संबंधित माहिती एकत्र म्हणजे कलेक्ट करतो त्याला आकडेवारीचे ध्वनीमुद्रण म्हणजे डेटा रेकॉर्डिंग म्हणतात कच्ची माहिती अंक म्हणजे रॉ डेटा अर्थात मूळ रूपात एकत्रित केल्या गेलेल्या सूचनांनी काही निष्कर्ष काढणे सोपे नसते म्हणून आपण अंकांचे संघटन म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ डेटा करतो आज आपण आकडेवारी दर्शवण्याची एक मनोरंजक पद्धत समजून घेऊ हा आलेख पहा यामध्ये आईस्क्रीम विक्रेत्याने विकलेल्या आईस्क्रीमची नावे आणि त्यांची संख्या दाखवली आहे व्हिडिओ थांबवून हे समजण्याचा प्रयत्न करा आपल्याला दिलेले आहे की एक चित्र पाच आईस्क्रीमला दाखवतो इथे स्ट्रॉबेरी आईस्क्रीमच्या ओळीत पाच चित्र काढली आहेत तर सांगा आईस्क्रीम विक्रेत्याने किती स्ट्रॉबेरी आईस्क्रीम विकल्या अगदी बरोबर त्याने पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस स्ट्रॉबेरी आईस्क्रीम विकल्या अशा प्रकारे आपण दुसऱ्या प्रकारच्या आईस्क्रीमची संख्या काढू हे सोपे आहे का हो हे खूप सोपे आहे इथे चॉकलेट आईस्क्रीमच्या ओळीत सहा चित्र बनवली आहेत ज्याचा अर्थ आहे की आईस्क्रीम विक्रेत्याने सहा गुणिले पाच बरोबर तीस चॉकलेट आईस्क्रीम विकले आहेत हा आलेख आपल्याला अंक फक्त पाहून समजण्यात मदत करतो ह्या आलेखात संख्या दिलेल्या नाहीत पण तरीही आपण फक्त चित्रांना पाहून सहजपणे अंकांशी संबंधित प्रश्नाचे उत्तर मिळवू शकतो असा आलेख ज्यामध्ये अंकांना चित्र वस्तू किंवा वस्तूंच्या भागाच्या रूपात दर्शवले जाते त्याला एक चित्रालेख म्हणजेच पिक्टोग्राफ म्हणवले जाते कोणत्याही चित्रालेखात एकसारख्या चित्रांचा उपयोग केला जातो जो अंक दर्शवतो त्याचसोबत आपल्याला एका चित्राचे प्रमाण पण दिलेले असते ज्याचा उपयोग करून आपण आलेख समजू शकतो चित्रालेखाच्या उपयोगाने आपण खूप माहिती मिळवू शकतो जसे दिलेल्या चित्रालेखात आपण आईस्क्रीम विक्रेत्याने विकलेल्या प्रत्येक प्रकारच्या आईस्क्रीमची संख्या मिळवू शकतो त्याचसोबत आपण संख्येविना त्याची तुलना पण करू शकतो जसे तुम्ही सांगू शकता का कि इथे आईस्क्रीम विक्रेत्याने सर्वात जास्त संख्येत कोणत्या प्रकारचे आईस्क्रीम विकले करा विचार करा अगदी बरोबर इथे चॉकलेट आईस्क्रीमच्या वळीत सर्वात जास्त चित्रे बनवली आहेत यामुळे आपल्याला समजते की आईस्क्रीम विक्रेत्याने सर्वात जास्त चॉकलेट आईस्क्रीम विकले आहे अशा प्रकारे आपण हे पण पाहतो की इथे मँगो आईस्क्रीमच्या ओळीत सर्वात कमी चित्रे बनवली आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की आईस्क्रीम विक्रेत्याने सर्वात कमी मॅंगो आईस्क्रीम विकले आहे तुम्ही सांगू शकता का की आईस्क्रीम विक्रेत्याने मँगो आईस्क्रीमपेक्षा किती जास्त संख्येने चॉकलेट आईस्क्रीम विकले आहे करा विचार करा अगदी बरोबर हे जाणून घेण्यासाठी आपल्या दोघांची संख्या माहीत असणे आवश्यक नाहीये आपण चॉकलेट आईस्क्रीमच्या ओळीत बनवलेल्या चित्रांच्या संख्येमधून मँगो आईस्क्रीमच्या ओळीत बनवलेल्या चित्रांची संख्या वजा करूया ज्याचे उत्तर आहे चार म्हणजेच चार चित्र जास्त आहेत आणि मग आपण पाच गुणिले चार करून संख्या वीस मिळवू जी आपल्याला सांगेल की आईस्क्रीम विक्रेत्याने मँगो आईस्क्रीमपेक्षा पेक्षा वीस चॉकलेट आईस्क्रीम जास्त विकले आहेत आज आपण शिकलो चित्रालेख काय असतो पुढील व्हिडिओमध्ये समजून घेऊया हा कसा काढतात